नमस्कार मंडळी, मी महेश परत तुमचं एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये. आज बघा कसं थंड आहे आणि माझ्या पाठी दिसत असेल बघा कसा बर्फ पडतो आहे. काल दुपारपासून बर्फ पडायला चालू झाला आहे आणि अजूनही पडतो आहे, म्हणून मी आलो आहे अंधार व्हायच्या आधी तुम्हाला दाखवायला पहिला बर्फाचा आनंद कसा आहे. पाठी ऐकू येत असेल माणसंच कशी बोलत आहेत किंवा चालायला गेलेत. लहान मुलं त्यांची स्लेज घेऊन बाहेर पडलेत, ते उतरणीवर जाऊन स्लेजनी खाली येतात आणि तुम्ही बघू शकता कसं मी कपडे घातलेत, ते टोपी घातले, चांगले जॅकेट घातले, हँडग्लोव्ज आहे आणि विंटर शूज आहेत. दिसेल असेल तर आणि तिथे लहान मुले पाठी, त्यांना मजा वाटते बहुतेक त्यांना व्हिडिओमध्ये यायचं म्हणून त्या पाठी आल्या होत्या. पण इथे GDPRमुळे मी त्यांच्या परमिशनशिवाय त्यांना व्हिडिओमध्ये घेऊ शकत नाही. तर सांगायचं म्हटलं की आपण आलो आहे जिथे समरमध्ये आपण उन्हाळ्यात पोहायला येतो तीच जागा आहे आणि आता बघा बर्फ पडतोय. बघू आता समुद्र इथे गोठतोय का, जेवढं थंड होत जाईल तसं समुद्र हळूहळू गोठत जाईल. एक 20 सेंटीमीटरचा स्नो झाला की आपण त्याच्यावरती चालू त्या बर्फावरती चालू शकतो, त्यामुळे आपण डायरेक्टली त्या समुद्रावरनं चालत जाऊ शकतो. आणि हा एक लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा या स्कँडिक कंट्रीमध्ये येतात कोणाला खरं वाटत नाही की इथे समुद्र गोठतो किंवा नदी असते किंवा तळं असतं, तर कोणाला माहिती नसेल कुठे काय आहे, तर तुम्ही जाऊ नका एकटे, माहितगार लोकांना घेऊन जा. कारण की काय असतं, कधीकधी ना टेम्परेचर खाली आल्यामुळे तो बर्फ वितळायला चालू होतो आणि तो डेंजर आहे आणि तुम्ही त्या बर्फामध्ये होल चालू होतात आणि मग त्याच्यात तुम्ही पडून बुडू शकता आणि तुम्हाला माहिती आहे किती थंड पाणी असतं ते बर्फामध्ये. तर प्रॉब्लेम काय, किती तुम्ही चांगले पोहणारे असलात तरी हायपोथर्मियामुळे तुम्हाला लगेच मेडिकल असिस्टंट नाही मिळत, ते डेंजरस पण आहे, ते लक्षात ठेवा. आणि हे मी आता डोक्यावरती एक टोपी का घातली त्याचं एक सांगतो कारण, कारण की भरपूर लोकांना माहिती नाही, कारण की बर्फ पडतो आपण बॉलिवूड मूवीमध्ये बघतो की हिरो हिरोईन साडी घालून बर्फात नाचतात, पण ते एका शॉटमध्ये करत नाहीत, तर हे लक्षात ठेवा. आणि टोपी घालायचं कारण, कारण की आपल्या डोक्यावरनं जी हीट असते ती डोक्यातून बाहेर पडतं आणि त्या थंडीमुळे डोक्याची हीट बाहेर पडू नये म्हणून मी टोपी घालतो. त्यामुळे भले तुमचे केस खराब होत आहे पण टोपी घाला थंडीमध्ये, त्यामुळे तुमची उष्णता तुम्हाला एनर्जी देईल आणि थंडीपासून संरक्षण करेल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तोंड शक्यतो नाही धुतलं तरी चालेल अशा थंडीमध्ये. म्हणजे जेव्हा -40 वगैरे आम्ही राहिलो होतो तेव्हा तिकडच्या लोकांनी सकाळी आम्हाला सांगितलं की सकाळी उठल्यानंतर दात वगैरे घासा पण आंघोळ करू नका आणि तोंड धुवू नका साबणाने. कारण की काय असतं ना की साबणाने तोंड धुतलं ना की ते त्वचेवरचा तेलकटपणा जातो. उन्हाळ्यासाठी तो चांगला आहे पण थंडीमध्ये तुम्ही तो काढलात तर तुम्हाला ते प्रोटेक्शन निघून जातं आणि मग तुम्ही जे क्रीम येतं बाजारात त्याच्यात पाणी असतं आणि जर ते क्रीम तुम्ही लावलात आणि असं थंडीमध्ये गेलात -40 वगैरे तर ते पाणी गोठतं आणि तुमची स्किन त्यामुळे बर्न होऊ शकते, म्हणजे भासते. हो, बर्फानी भासते आणि हे खरं आहे, कारण की बाजारात मिळणाऱ्या क्रीममध्ये पाणी असतं आणि शक्यतो वापरायचं झालं तर वॅसलीन, म्हणजे ज्याच्यात पाणी फार फार कमी असतं जसं पेट्रोलियम जेली म्हणतात ते वापरा. त्यामुळे हे लक्षात ठेवा आणि शक्यतो तोंड धुवू नका. तुमच्या ते त्वचेचं जे तेल असतं ते तुमचं रक्षण करतं. बघा कसं निसर्गाने तुम्हाला दिलेलं आहे असं सगळं तुमच्याजवळच आहे पण तुम्हाला माहिती नसतं. हे आम्हाला कळलं लॅपलँडमधल्या इकडच्या फिनिश लोकांकडनं जेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं ते. तर हे लक्षात ठेवा आणि चांगले कपडे घेऊन या. बघा थंडी आहे, मी मध्ये मध्ये हँडग्लोव्ज घालतो आहे कारण की थंड आहे. मी कॅमेरा हातात विदाऊट ग्लोव्जनी पकडू नाही शकत. तर आपण आता बघू दुसरं काय बघायला मिळतं ते. घराजवळचा रस्ता आहे, खऱ्या गाड्या बघा कशा बर्फाखाली आहेत आणि रस्ता बघा कसा बर्फाच्छादित आहे.
आता आपण चालत जाऊ आणि बघू काय दिसतंय का आपल्याला, कसा निसर्ग दिसतो ते बघू. मागे बघू शकता कसा बर्फ पडलाय समुद्राच्या जवळ, दिसतोय का ते लोक जॉगिंगला वगैरे जातात जवळ म्हणून स्कार्फ लावला होता एक प्रिकॉशन म्हणून. आणि हे बघा कसं छान आणि थंड दिसतंय. हे बघा कसं लहान लहान झुडपं आहे त्याच्यावरती बर्फ कसा छान दिसतोय. असं वाटतंय की बर्फाची फुलं आलेत, सगळी पानं गळून पडलेत, नुसत्या फांद्या आहेत. आणि बघा फांद्यांवर कसा नुसता बर्फ साठला आहे तो. इथे बघू शकता कसा बर्फ साठला आहे तो. आणि बेंचवरती बघू त्याच्यावरनं कळेल किती सेंटीमीटर बर्फ पडला आहे तो. त्याची लेवल बघा कोण बसलेलं नाही त्यामुळे किती बर्फ आहे तो बघा, किती सेंटीमीटर स्नो झाला आहे तो बघा. कसं बघा झाडावरती बर्फ साचायला चालू झालाय आणि कसं दिसतंय का बघा, छान दिसतंय. हे बघा तुटलेली फांदी आहे त्याच्यावरती कसा बर्फ दिसतोय बघा. पाय तर बघून टाकला पाहिजे कारण की बर्फ असल्यामुळे कळत नाही कुठे पाणी आहे, कुठे दगड आहे, कुठे काय खाली पडायला जागा आहे ती. आणि बर्फाचे बूट महत्त्वाचे आहेत कारण की हे थोड्या वेळाने स्लीपरही होईल बर्फ पडून गेल्यानंतर. आणि त्यामुळे तुमचे नॉर्मल शूज असतील त्याच्यावरनं तुम्हाला पडायला होईल म्हणून बर्फाचे शूज घाला, त्याला एक ग्रीप असते आणि तुम्ही पडू शकत नाही त्यामुळे लक्षात असू द्या. बघा सांगणं माझं काम आहे, माझा जो एक्सपिरियन्स आहे तो मी शेअर करतो आहे पण शेवटी ऐकणं ना ऐकणं तुमच्यावरती आहे. तुम्ही डिसाईड करा तुम्हाला काय करायचं आहे ते, शेवटी तुमचं जीवन आहे. जसं जीवनविद्या म्हणते की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. Bless all with health and wealth, bless all with money and harmony. Oh God, bless all with peace and bliss, bless all with wisdom and your devotion. Oh God, all with health and wealth, bless all with money and harmony. Oh God, bless all with peace and bliss, bless all with wisdom and your devotion.
this is a wet snow and it also has a वजन या जो असा बर्फ पाणीदार बर्फ आहे त्यात पाणी असल्यामुळे थोडं वजन आहे त्यामुळे तो झाडावरती राहिल्यानंतर एक सर्टन त्याचं वजन झाल्यानंतर तो खाली पडतो. ह्याचं जसं म्हटलं की तुम्ही ह्याचा स्नोमॅन बनवू शकता कारण की ह्याच्यात पाणी असल्यामुळे ते पटकन होतं स्नोमॅन. पण जर समजा एकदम ड्राय असेल त्याच्यात पाणी नसेल तर त्याचा स्नोमॅन होत नाही. बघा इथे लहान मुलं बहुतेक स्लेजिंग वरून खाली येत होती त्यामुळे बघा कसं झालं ते. समोर बघू शकता कसं आहे राजहंस आहेत. आय थिंक ते एक आई असेल आणि एक त्याचं पिल्लू आहे कारण की ते काळं दिसत आहे म्हणजे ते पिल्लू आहे आणि बदकं दिसत आहेत. आणि विंटरमध्ये म्हणजे हिवाळ्यात ते इथून जातात पण कदाचित ग्लोबल वॉर्मिंगमुळे ते इथेच राहिले आहेत किंवा ते माझे मित्र असतील जसं त्यांनाही हिवाळा आवडतो आहे कारण की आपण जास्त बघू शकत नाहीत बघा इथे पक्षी तर ह्यांना हिवाळा आवडतं म्हणून राहिले असतील कदाचित किंवा ते राजहंसाचं पिल्लू लहान असेल अजून उडायला तयार नसेल तर ह्याच्यात कदाचित गेले नसतील अजून. मी जेव्हा लहान होतो बहुतेक 5वी 6वीत असेल आम्ही तेव्हा आमच्या शाळेची ट्रीप गेली होती काश्मीरला आणि त्यावेळेला काश्मीर म्हणजे बर्फ. मी काही कारणामुळे जाऊ शकलो नाही पण जे मित्र जाणार होते आणि जाऊन आले त्यांच्या मी गप्पा गोष्टी ऐकत होतो की त्यांनी काय मजा केली काय आहे आणि जो बर्फ म्हणत होते बर्फ खाऊ शकतो का. आणि ते लहान असताना बघा मुलं स्वतःची एक गोष्ट स्वतःच सांगायला चालू करतात माहीत नसेल तरी. तर एक मित्र म्हणत होता नाही 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 बर्फ खाऊ शकत नाही कारण की तो विषारी असतो. आणि हे बघा तिथे बर्फ आहे. हा बर्फ तुम्ही खाऊ शकता आणि ह्याचंच पाणी होतं इथे आणि आम्हाला जे घरी पाणी येतं ते ह्याच बर्फाचं पाणी होऊन येतं. आणि असं सांगतात रिसर्चमध्ये की फिनलँडचं पाणी ते म्हणजे जे टॅप वॉटर त्या नळातून ते तुम्हाला गाळायची वगैरे काहीही गरज नाही ते मिनरल वॉटरपेक्षा स्वच्छ असतं. विचार करा याच बर्फाचा. आणि समजा जर मित्र माझे ते बघत असेल माझा हा व्हिडिओ तर तुम्हाला आठवलं असेल जेव्हा तुम्ही ते बोलत होतात आणि मीही ऐकत होतो मला वाटत होतं अरे असेल कदाचित असं असतं बर्फ खायचा नसतो. पण हे बघा बर्फ काही होत नाही. तुम्ही खाऊ शकता. त्यामुळे आता लहान मुलं असतील शाळेमधली त्यांची तर त्यांना सांगा की काय असतं तर बर्फ तो आणि एन्जॉय करू द्या काही होत नाही. थंड मला तरी छान वाटतं असा बर्फ पडत राहावा तुम्ही बाहेर जाऊन एन्जॉय करावा. फक्त तो करोना झाला गेला पाहिजे तुम्हाला पण वाटतं की नाही तर करोना जाऊ दे लवकर आणि असा बर्फ पडू दे सगळीकडे पांढर शुभ्र होऊ दे त्यामुळे मजा वाटते आणि फ्रेश वाटतं. Throw yourself. Ronnie, come back. Baikoni lahan snowman banavlaya baka. Lahansa. Don dole dek naak hai baka hatat techa. Don haat ahet. Ani doke orti kes pun hai baka. Shendi hai. कोकणातला दिसतोय.